जाणून घेऊया राज्यातल्या हवामान स्थितीबाबत चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे आज मुंबई आणि ठाण्यातही था ढगाळ वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून एनडीआरएफचं एक पथक मालवण इथं दाखल झालं आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसानं अनेक ठिकाणी हजेरी लावल्याचं दिसून आलं बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर उस्मानाबाद इथं मात्र रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरूच आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यातही सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील कमी अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे धुळे जिल्ह्यात पिंपळनेर परिसरात काल पावसामुळे अंगावर वीज पडल्यानं एका साडेपाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर त्याच्या आईला विजेचा झटका बसला गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे याच काळात विदर्भात अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे